गिरीश ने मोटिवेशन दिला तो उत्तर लेला तो परत चढला वरती. मॅनेजरांचं इतकं घाण आहे ना तुम्हाला काय सांगू. बाजूला ब्रह्मकुंड आहे आणि खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. आमचा स्पायडरमॅन धावत धावत आलेला आहे. त्याला काय ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललो कणकेश्वरला पुन्हा एकदा ट्रेकिंग साठी. बघा नेहमीप्रमाणे लेट आज आज पण लेट आलाय. 8 झाला सांगितलेला तरी 8 झाला मला वाटते घरातनं निघलं होतं. रोज म्हणजे एक दिवस फक्त व्हिडिओमध्ये तारीफ केली संपलं. तुम्हाला मेसेज दाखवू शकतो 8-10 वाजता निघा. राहू दे आपली भांडणं दाखवायची व्हिडिओमध्ये. राहू दे आम्ही थांबलो होतो आमच्या स्टॉपवर. साहिल आणि तेजस येत तर आजचा प्रवास आपला दादाच्या गाडीवरती असणार आहे. 1.5 तासात पोहोचू आम्ही. तर साहिलची वाट बघतोय तो आल्यावरती आम्ही निघू. भेटूया साहिल आल्यावर. भैया मध्ये चाललेला. चला पाहुणे ना झाले आणि आता आम्ही इथून निघालोय. साहिल आणि तेजस पण आलाय आणि याची खटखट वेगळी चालू आहे. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. चांद्रयान 3 आमचा आत्ताच लॉन्च झालेला आहे. बघा तुम्ही पूर्ण एकदम काय होते तुला. नऊ 10 झाले आहेत आणि आता आम्ही पोहोचलो. कुठं बसलो माहितीये का नाही तुला. मटन चिकन शॉप. मटन चिकन शॉप नाही, गारपाड्याला पोहोचलो आम्ही. 9:45 निघालेलो आम्ही. 25 मिनिटात आम्ही गारपाड्याला पोहोचलो. तर इथून पुढे हायवे. मग आता आमचे गिरी डायरेक्ट 6व्या गिअरवर गाडी चालवणार आहे. दाखव काय समोर आहे कर्नाला आणि लवकरच आपण कर्नाला पण जाऊ. कधी ते गिरी सांगेल तुम्हाला ब्लॉग थांबता थांबता. याच महिन्यात जाऊ. ओके तर आता आमचा NFSचा मोड ऑन होणार आहे. नीड फॉर स्पीड स्पीड गिरी सुरू कर. अरे हा वाटत काम काम. सध्या आपण आलो कोयनापर्यंत आणि ॲज युजल इथे थोडीशी ट्रॅफिक आहे आणि आपला रायडर जरासा स्लो आहे.
आता 100 आपल्याला नाही जायचं रे एवढं लवकर. अलिबागच्या प्रवेशद्वाराजवळ अलिबाग नगरीत आपले चर्चे. थँक्यू थँक्यू. अरे थांब, लाईट साईडला घे साईडला घे. सरळ काढायला माफ कर आणि आता पण देशवासी कमान. आणि मात्र एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी वाला सीन झालेला आहे आमच्या सोबत. आज गर्दी बघू शकता तुम्ही. इकडून वीर आता काय चल पुढं चल. 3-4 वेळा येऊन गेलो मी, एवढी गर्दी कधीच नव्हती. टाइम संडे आहे त्याच्यामुळं जास्त पब्लिक. बस प्लीज घेऊन आली सोबत सवडी. बेस कॅम्पला जेवढे कार लागले आहेत ऑलरेडी. काढू घे एक का दहा काढू त्यांची वाली. रितून आपला ट्रेक चालू होणार आहे. तर इथे लिहिलंय तर इथून आपल्याला अजून 650 पायऱ्या चढायच्या आहेत. आणि एक पायरी एक एक पायरी खूप लांब लांब आहे. तरी अर्धा पाऊण तासात आपण वर पोहोचू जर आम्ही मध्ये टाइमपास काय केला नाही तर. आणि आज संडे असल्यामुळे असं मी गिरीशच्या मागे राहिलो ना तर गिरीस न थांबता चढेल. बाहेर दिसत माहिती. चला कोणच्या पाहिजे धावलो माहिती निखिलेच होता बघ.
आम्ही आमची प्लॅनिंगच खतरनाक होती. आम्ही पटकन जातो तुमच्या तो पटकन गेलो बरं. टाइमपास आपल्याकडे दिवस पडले आरामात. चला पहिले मोठे ते 750 मधून 425 मायनस कर. 750 म रिएक्शन देऊ नको. गिरीशचा मित्र रिटर्न चाललेला आहे इथूनच. हे बघा आमचा स्पायडरमॅन धावत धावत आलेला आहे. त्याला काहीतरी मोटिवेशन दे. रिटर्न केला तो त्याला ताडासाठी मोटिवेशन दिलं. टाटा बाय बाय. साडेतीनशे पायऱ्या आमच्या चढून झाल्यात. अजून 350 बरं 300 बाकी आहेत अजून. हे उभं जाऊन पण जास्त काय जास्त रेस्ट किती रेस्ट घेवायची माणसाने. सध्या आपण पोचलोय पालेश्वर मंदिराजवळ. मला वाटलेलं असं रे. फोन बोलला आता बसूया. मी नाही बोललो. बोलला येऊ याला जातो. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जी पिंड आहे तिथे फुलं न वाहता आजूबाजूचा जो पालापाचोला असतं तो वाहतात. म्हणून याचं नाव पार्लेश्वर असं आहे असं मी वाचलं. आणि बऱ्याच 2-3 व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलेलं आहे. आणि एक ब्लॉग मी वाचलेला त्याच्यामध्ये पण असंच लिहिलं आहे की पार्लेश्वर हे नाव का दिलं गेलं आहे. छोटंसं मंदिर आहे आणि इथून अजून आपल्या मला वाटतं 150 पायऱ्या अजून बाकी आहेत. गिरीस दमलाय. साहिल तर काय दमलेलंच आहे बघा. अर्धे फेफडे बाहेर आले त्यांचे. 10-10 मिनिटात बसत आहेत. आणि होत 600 पायऱ्या चढून झालो ते नाही सांगणार. 600-650 पायऱ्या आहेत भैया. 600 चढलो ना. आम्ही पोचलोय गाय मंडी जवळ. हे बघा इथं लिहिलेलं आहे. हे बघा हे दोन सेम कॅटेगरीची माणसं 10-10 मिनिटात बसतात खाली. तोंड दाखवा जरा. पाहुणे 12 व्हायला लागलेत आणि आम्ही आता कमानीजवळ पोचलो. हे बघा बाजूला ब्रह्मकुंड आहे आणि खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळं. ही आतमधली कमान मला दाखवतो. इथे बाजूला मारुतीचं मंदिर आहे. मोबाईल
अपने बस की बात है क्या ये सब? जाऊन चेक कधी कधी मंदिर आपली नवीन वीर काहीच नाही, कलरिंगचं काम चालू आहे. ब्रो यार खाली भेटल तुझं पाणी. अरे कंडे इतले असते. सर चला दहा मिनिटं पाऊस पडलं असेल पण तो वातावरण आत्ताच खूप छान झालंय. काय काय बोलता तुम्ही? काहीच नाही. एक नंबर. मला काय बघतो तुझ्या. चल 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 रे मोबाईल. मंदिरा भोवताली बघू शकतात गर्दी किती झाली. मोबाईल विसरू नका काय. बाबा गर्दी मी करते कमी होईल. सगळं केदारनाथला चाललो रे. काय बोलशील त्या बोल सगळं तुझे.
रीटेक 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 घेऊ कशी टेक बोलतो तू स्वतः परत गेलता गिरीशने मोटिवेशन दिला तो उतरलेला तो परत चढला वरती मॅनेजरांचं इतका घाण आहे ना तुम्हाला काय सांगू चांगला आहे मनुष्य काय आमचा बघ डायरेक्ट फेक ड्रोन मोबाईल तर द्या हे बघा हे बघा गिरीश काय कुठले पतक होता राक्षस बल्ली गोविंद पतक कोपरलीच तुम्ही म्हणजे आहे ना आपला हर्षा हर्षद कोहली मग काय नेहरूल जिम खाना ग्राउंड लय छोटा पावणे दोन व्हायला आलेत आणि आता आम्ही खाली उतरलोय पूर्ण बेस कॅम्प जवळ पार्किंग केलेली तिथं एक तासाचा ट्रेक आहे पण आम्ही खूप टाइमपास केला वरती खूप मजा केली आणि गर्दी पण होती त्याच्यामुळे आम्ही वर जास्त टाइम घालवला म्हणून वेळ लागला तर इथे आम्ही खाली उतरलोय आणि आता आम्ही निघतोय घरी जायला तर भेटूया असंच एका पुढे एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.